छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्यानं विक्रमी उच्चांक गाठलाय. छत्रपती संभाजीनगर शहराचं तापमान आता 44 अंश सेल्सिअस इथपर्यंत पोहोचलेलं आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये दिवसाला जवळपास 3000 उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी, पाहूयात. मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. यामुळं दर दिवसाला छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 उष्माघात सदृश्य रुग्ण जे आहेत ते आढळत आहेत. आपण जर माझ्या मागं पाहिलं तर हा रस्ता आहे, हा रस्ता म्हणजेच छत्रपती संभाजीनगरातील मुख्य रस्त्याला म्हटलं जातं, कारण हा रस्ता जातो बस स्टँडकडे, बस स्थानकाकडे. मात्र या ठिकाणी दुचाकी चालकांची जी काही संख्या आहे ती अतिशय कमी झालेली आहे, कारण उन्हाच्या तडाख्यामध्ये या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमी झालेली आहे. अशामध्येच हा रस्ता जो होता तो पूर्णपणे गच्च भरलेला असतो. मात्र या ठिकाणी आता नागरिकांची जी काही गर्दी असते किंवा नागरिकांचा जो प्रतिसाद असतो तो अतिशय कमी पाहायला मिळतोय. उन्हाचा तडाखा एवढा वाढलाय की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर झाडाच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला झाडं असताना त्या झाडाच्या खाली वाहन चालक जे आहेत ते उभे राहतात, कारण उन्हामुळे त्यांना या ठिकाणी वेदना व्हायला सुरुवात होते, त्रास व्हायला सुरुवात होते. डोळ्यांची जळजळ असेल, डोकंदुखी असेल, ताप असेल, अशा प्रकारचे जी काही आजार आहेत किंवा अशा प्रकारची काही लक्षणं आहेत त्याचा दिसायला सुरुवात होते. मात्र उन्हाचा तडाखा एवढा वाढलाय की उच्चांकी म्हणजे 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे आणि याचा परिणाम कुठंतरी छत्रपती संभाजीनगरातील या नागरिकांवर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दर दिवसाला 3000 जास्त उष्माघात सदृश्य रुग्ण जे आहेत ते विविध रुग्णालयामध्ये आढळत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहनही केलं जात आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.